पुढच्या काळामध्ये तर आपल्याला मी सांगू इच्छितो, आता रेल्वे मार्ग झाला, या ठिकाणी चांगले रस्ते झाले, गडचिरोलीमध्ये एअरपोर्ट आम्ही तयार करतोच आहे, पण आता एक नवीन अभ्यास आपण चालू केला चिमूर चामोर्शी या सगळ्या भागातलं, आपल्याला नदीतनं जलमार्ग तयार करायचा आहे आणि तो थेट पोर्टपर्यंत न्यायचा आहे, त्या संदर्भात आता अभ्यास गट आपण नेमलेला आहे आणि त्या अभ्यास गटाने प्राथमिक दृष्ट्या आपल्याला सांगितलं आहे की अशा प्रकारचा जलमार्ग आपल्याला तयार केला जाऊ शकतो जो थेट काकीनाडाच्या पोर्टपर्यंत आपण नेऊ शकतो। म्हणजे पुढच्या काळामध्ये महत्वाचं स्थान कुठलं असणार आहे, आमचं चिमूर हे अत्यंत महत्वाचं स्थान होणार आहे, इथलं पोर्ट कनेक्टिव्हिटी तयार होणार आहे, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला उद्योग आणि व्यवसाय मिळणार आहे। गडचिरोलीमध्ये जे लोह उद्योग आलेला आहे त्याचं ट्रान्सपोर्टेशन हे आमच्या चिमूरवरनं आम्हाला करता येणार आहे, अशा प्रकारची सगळी कामं ही आज आपण करू शकतो कारण माननीय मोदीजी आपल्या पाठीशी आहेत।